पनवेल उरण विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीमध्ये आपापसातील मतभेद वाढत असून समाजवादी पक्षाने आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. पनवेल उरण तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शेका पक्ष आणि समाजवादी पक्ष यांनी एकत्रित महाविकास आघाडी स्थापन केली होती. स्थानिक पातळीवर स्थापन झालेल्या या महाविकास आघाडीतून आता समाजवादी पक्ष बाहेर पडला आहे. समाजवादी पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष अनिल नाईक यांनी याबाबत पत्रक काढून माहिती दिली. स्थानिक पातळीवरील विविध निवडणुका देखील समाजवादी पक्ष स्वतंत्रपणे लढणार असल्याचे यावेळी नाईक यांनी सांगितले. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडताना दिसून येत आहे. दरम्यान याबाबत त्यांनी पनवेल उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबन पाटील आणि सचिव सुदाम पाटील यांना लेखी पत्रही दिले आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.